आता बातमी यशोमती ठाकूर यांची अफूची गोळी घेऊन सरकार चालवतात का असा हल्ला बोल यशोमती ठाकूर यांनी केलाय. सभागृहात शेतकऱ्यांबाबत बोलू दिलं जात नसल्याचंही ठाकूर यांनी यावेळी म्हटलंय. तर सभापती ही अरेरावीची वागणूक आम्हाला देता त्याचा निषेध आम्ही करतो असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी. आपल्यासोबत यशोमती ताई आहे. ताई, विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं, तुम्ही आज मुद्दा मांडला, काय नेमकं? नाही, सभागृह इतके अरेरावीने चालवलं जातं, वर बसून सभापती ज्या प्रकारे ट्रीटमेंट देतात ती ट्रीटमेंट खरोखर निषेधच करायला पाहिजे या ट्रीटमेंटचा. असं नाही हो, आम्ही पण सभागृह बघतोय, मागच्या 15 वर्षापासून आम्ही पण त्या ठिकाणी समजतोय सगळ्या गोष्टी. ही पद्धत आणि ही एवढी अरेरावी आम्ही कधी बघितली नाही. अरे, एवढं कर्ज घेऊन ठेवलेलं आहे या लोकांनी, त्या कर्ज कसं परत करणार याचं यांना भान नाही. आणि कसं झालेलं आहे, ती अफूची गोळी खालून पूर्ण सरकार चालवतायत की काय करतायत हे समजत नाही. कोणाकोणाशी पटत नाही, कधी नवाब मलिकचा मुद्दा उचलतात, कधी कोणाचा, मग प्रफुल्ल पटेल कसे चालतात, संजय राठोड कसे चालतात, मग ह्या गोष्टी का बोलत नाही आहेत? बोलू द्यावंच लागेल. त्यांच्या बापाचं मंदिर नाही आहे, हे लोकशाहीचं मंदिर आहे आणि लोकशाहीच्या मंदिरामध्ये बोलूच दिलं पाहिजे. लोकशाहीच्या मंदिरामध्ये बोलू दिलं पाहिजे अशी ठाम भूमिका जी आहे आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. अमर कटारे, साम टीव्ही, नागपूर.